अवघ्या 5 मिनिटात हाऊ टू साडी नेसायची हे जर यू वॉन्ट शिकायचं असेल तर वॉच दिस व्हिडिओ शेवटपर्यंत. हॅलो मंडळी, यू आर वेलकम टू माझ्या चॅनलवर. इफ यू आर नवीन ऑन माय चॅनल तर आय एम वर्षा. मी नेहमी डिफरंट डिफरंट विषयांवरती व्हिडिओज ब्रिंग फॉर तुमच्यासाठी. फॉर दॅट क्विकली घंटेसारख्या आयकनवर दाबा, म्हणजे आय जस्ट अपलोड व्हिडिओ केला की त्याचे नोटिफिकेशन यू विल गेट पहिल्यांदा. आणि हो, माय चॅनल सबस्क्राईब करायला डोंट फॉरगेट, नाहीतर यू विल मिस माझा नवीन व्हिडिओ. अँड सबस्क्राईब करणं हे ऑलवेज फुकट आहे. ॲक्च्युली हाऊ टू वेअर साडीची कोणतीही करेक्ट किंवा योग्य अशी मेथड नॉट. सो एव्हरीवन आपापल्या पद्धतीनं आणि अकॉर्डिंग टू देअर स्टाईलनं साडी नेसतं. तर यासाठी लागणारं साहित्य आहे ब्लाऊज, पेटीकोट, 3 पिना आणि ऑफकोर्स साडी आणि हिल्स. तुम्ही पाहू शकता मी हिल वापरली आहे, पण एकदम टोकदार नाही, आपल्या कम्फर्टनुसार तुम्ही वापरू शकता. यामुळे साडीची परफेक्ट उंची डिसाईड करता येते. या ठिकाणी मी इरकल साडी घेतली आहे. साडी सरळ पकडल्यानंतर साडीचा जो फॉल असतो तो भाग खाली आणि वरचा भाग आपल्या हातात धरायचा, आणि पदराचा वरचा भाग बाजूला केल्यानंतर जिथून साडी नेसायला सुरुवात करायची आहे त्याच्या वरच्या बाजूला कोपऱ्याला एक छोटीशी गाठ बांधायची. तर तुम्ही म्हणाल की गाठ बांधण्याचं कारण काय? तर साडी नेसून तुम्ही पळता चालता कामामध्ये असता किंवा कार्यक्रमात जाता, धावपळ करता, फोटोशूट करता, तर अशा वेळी साडी कितीही ओढली गेली तरी सकाळी घातल्यासारखी ॲज इट इज रात्री झोपेपर्यंत राहते. बिलीव मी गाईज, ती अजिबात फिटत नाही. ती जी गाठ आहे ती आपण आपल्या पेटीकोटमध्ये संपूर्णपणे आत खोचायची, टकिन करायची. यानंतर व्यवस्थितपणे साडीचा एक संपूर्ण वेढा म्हणजे वरचा काटाचा भाग पेटीकोटमध्ये नीट खोचून घ्यायचा. तुम्हाला दिसत असेल मी पुढचा जो काटाचा भाग आहे तो पेटीकोटमध्ये खोचून घेते आणि मागची बाजूसुद्धा आपल्याला सेम अशीच खोचायची आहे. मी या इथे कॉटनचा पेटीकोट वापरला आहे, फ्रिल नसलेला. आजकाल शेपवेअरचा ट्रेड आला आहे, तसे तर बाजारात खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. पण जर शेपवेअर तुम्हाला खूप टाईट वाटत असेल किंवा मग ते पेटीकोटपेक्षा जरा जास्त महाग असतात म्हणून तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करू इच्छित नसाल तर काही हरकत नाही, तुम्ही छान अंगाला चापून चोपून असणारा कॉटनचा पेटीकोट पण वापरू शकता. एक संपूर्ण वेढा टकिन केल्यानंतर साडीचा दुसरा वेढा आपल्या कमरेभोवती न खोचता फक्त लपेटून घ्यायचा. आता पदराचा जो भाग आहे तो हातात घेऊन अगोदर आपण पदराच्या निऱ्या घालणार आहोत, म्हणजेच आपल्या बाजूला साडीचा एक काठ आणि साडीच्या दुसऱ्या टोकाला साडीचा दुसरा काठ येईल. अशा प्रकारे आपल्याला पदराच्या लहान लहान घड्या घालून घ्यायच्या. आपल्या हाताचं पहिलं बोट आणि अंगठ्यामध्ये सावकाश काठाच्या मापाच्या पदराच्या निऱ्या घालायच्यात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकाशाच्या दिशेने पदराचा वरचा टोकाचा भाग धरून ह्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. यानंतर हा पदर आपल्याला डाव्या खांद्यावरती असा घ्यायचा आहे. खांद्यावर घेतलेला पदर नेहमी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालून जायला हवा. यानंतर पदराचा जो भाग आहे तो आपण डाव्या हातामध्ये डाव्या खांद्यावरती धरून तात्पुरत्या स्वरूपात तो ॲडजस्ट करायचा आहे, कमी जास्त हवा आहे त्याप्रमाणे. जर तुम्हाला अशा प्रकारे पिनअप करायचं नसेल तर तुम्ही सिंगल एक पिन लावून हातावरती पदर सोडला तरी खूप छान दिसतो. शक्यतो साडीच्या पदराची उंची कमीत कमी आपल्या पायाच्या पिंढऱ्या किंवा पोटऱ्यापर्यंत असायला हवी. पदर नेहमी पायाच्या पोटऱ्यापर्यंत लांब घेण्याचं कारण असं आहे की त्यामुळं या लांब पदरानं आपल्याला डोक्यावर पदर घेता येतो, दोन्ही खांद्यावर पदर घेता येतो. यानंतर पदराचा हा व्यवस्थित केलेला गठ्ठा किंवा बंच आपण ठरलेल्या उंचीवर घेऊन आपल्या डाव्या खांद्यावर जरासं मागच्या बाजूला, म्हणजेच हाडाच्या मागच्या बाजूला पिन लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे. मेक शुअर की पिन हाडावर बसून ती आपल्याला दिवसभर रुतणार नाही. तर आता आपण आपली पहिली पिन या ठिकाणी लावली आहे. आता साडीचा पदर सिक्युअर केल्यानंतर उरलेल्या साडीचा जो काट आहे तो ब्लाऊजवर जरासा खेचत डाव्या कमरेवरून उजव्या पायाच्या मांडीपर्यंत आपण खेचून आणायचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणी फक्त एक पिन वापरून पण साडी नेसतात, पण मला असं वाटतं की 3 पिनं गरजेचे आहेत, त्यामुळे साडी खूप छान टाईट राहते. यानंतर उजव्या पायाच्या मांडीजवळ म्हणजे जिथे आपली निरीपिन येणार आहे तिथे छोट्याशा बारीक बारीक 4 चुन्या घालून घ्यायच्या. त्या या चुन्यावरच्या बाजूला खेचत या ठिकाणी आपल्याला पेटीकोटसहित एक पिन लावून घ्यायची, ही आपली दुसरी पिन. या ट्रिकमुळे आपली साडी डाव्या पायावरतीसुद्धा अगदी घट्ट अशी नेसली जाते. जिथे आपण साडी नेसली आहे त्याच्या 4 इंच खाली साडीच्या काठाला पिन लावून साडी सिक्युअर करून घ्यायची आहे. यानंतर उरलेल्या साडीच्या आपल्याला चपट्या आणि थोड्याशा लांब निऱ्या घालून घ्यायच्यात.
जरा लांबट निऱ्या का घालायच्या? तर पहिली गोष्ट ही इरकल साडी आहे आणि नऊवार आहे, त्यामुळं जर तुम्ही छोट्या निऱ्या घातल्या तर पोटापाशी साडीचा फुगा होतो, त्या उलट जेव्हा आपण लांब अंतर ठेवून चपट्या निऱ्या घालतो तेव्हा निऱ्या फुगत नाहीत, तर त्या चपट्या होऊन अंगाला अगदी चिटकून म्हणजेच चापून चोपून बसतात. सर्व निऱ्या घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे त्या सेट करून घ्यायच्यात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाव्या मांडीवर साडीच्या चुन्यांचा गठ्ठा किंवा बोचका होऊ द्यायचा नाही आहे, तर त्या सर्व चुन्या किंवा घड्या काय जे म्हणता तुम्ही ते एका खाली एक वरच्या दिशेने यायला पाहिजेत, त्यामुळे साडीला लेगिंग सारखा लुक येतो. जरी तुम्ही जाड असाल किंवा सडपातळ असाल, कशाही प्रकारची तुमची अंगकाठी असली तरी ही साडी जर व्यवस्थित नेसली तर तुम्ही प्रचंड सुंदर दिसता. तयार केलेला निऱ्यांचा जो बंच आहे तो आपल्या उंचीप्रमाणे सेट करून या ठिकाणी आपण तिसरी पिन लावून सिक्युअर करून घेणार आहोत. या इथे निऱ्यांना पिन लावण्याचं कारण असं की जरी आपल्या निऱ्या चुकून पायात आल्या, आपण अडखळलो पडलो, तरीही साडी आपली निसटणार नाही, फिटणार नाही. वरच्या दिशेच्या या ज्या निऱ्या आहेत जिथं आपण पिंड लावली आहे, तर त्या आपल्याला पेटीकोटच्या आत खोचून टाकायच्यात. बऱ्याचशा जणीचं असं म्हणणं असतं की साडीच्या निऱ्या ह्या एकदम दोन्ही पायाच्या मधोमध बेंबीच्या जवळ खोचल्या गेल्या पाहिजेत, पण तसं अजिबात नाही आहे. तर आपल्या उजव्या मांडीच्या बाजूला या निऱ्या खोचल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे साडी प्रचंड सुंदर दिसते. उरलेली उजव्या बाजूची साडी व्यवस्थितपणे आतल्या बाजूस खोचून घ्यायची आहे. यानंतर अगदीच तुम्हाला वाटत असेल तर निरी पिन लावा, नाही लावली तरीही चालेल, कारण की आतल्या बाजूनं ऑलरेडी आपण एक पिन लावलेली आहे. जर तुम्हाला निरी पिन लावायची सवय असेल आणि अगदीच अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही आवर्जून ही पिन लावू शकता. लक्षात ठेवा, डाव्या कमरेवरून जाणाऱ्या साडीची बॉर्डर म्हणजेच काट नेहमी दिसायला हवा. साडी नेसताना आपण बऱ्याचदा चूक करतो, ती म्हणजे डाव्या मांडीवर चुन्यांचा बोचका होऊ द्यायचा नाही आहे. साडीचं खरं सौंदर्य तिच्या काठात असल्यामुळं ब्लाऊजवरून जाणाऱ्या पदराचे दोन्ही काठ संपूर्णपणे दिसायलाच हवेत. या टिप्स मी मग अशी साडी नेसताना तुम्हाला सांगितलेल्याच आहेत, तरीसुद्धा आणखी एकदा सांगते, खांद्यावर घेतलेला पदर नेहमी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालून जायला हवा. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे साडीच्या निऱ्या दोन्ही पायाच्या मधोमध न येऊ देता उजव्या पायावर यायला हव्यात. तर ही झालेली आपली 5 मिनिटांमध्ये साडी नेसून फक्त 3 पिनांचा यूज करून आपण अतिशय सुंदर साडी नेसू शकतो. बघा, मग अशी मी सांगितलं होतं की पदर जर आपण लांब काढला तर तो खांद्यावर घेऊ शकतो, डोक्यावरती घेऊ शकतो, किंवा दोन्ही खांदे कव्हर करण्या इतपत पदर लांब काढला तर तो फायद्याचाच आहे. तसं पाहिलं तर साडी नेसण्याची शास्त्रोक्त अशी कुठलीच एक पद्धत नाही आहे. प्रत्येक जणीची आपली आपली वेगळी एक स्टाईल असते आणि त्यानुसार त्या छानच दिसतात, पण त्यातल्या त्यात जर तुमचं डीएड झालेलं असेल तर तुम्ही प्रचंड सुंदर साडी नेसता, यात कसलीही शंका नाही आहे. ज्या माझ्या मैत्रिणींचं डीएड झालेलं आहे त्यांना हे समजलं असेल मी असं का म्हटले ते. खरं तर प्रत्येक 6 वार साडी किंवा 9 वारी साडी वेगवेगळ्या पद्धतीनं नेसता येते, पण माझी साडी नेसण्याची पद्धत कशी आहे हे मला खूप जणींनी विचारलं. माझ्या सहवासात आलेल्या असंख्य स्त्रियांनी मला हा प्रश्न विचारला की तू साडी खूप छान नेसतेस, कशी नेसतेस नेमकी, त्याचा एक व्हिडिओ कर. तर माझ्या त्या सर्व मैत्रिणींसाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ, त्याचबरोबर ज्या कुणी आत्ता नवीन नवीन साडी नेसायला शिकत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच मदतीचा होईल अशी मी आशा करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर पण हिट करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आणि हो, आजचा व्हिडिओचा इंट्रो ज्याप्रमाणे मी वेगळ्या पद्धतीनं केला आहे, इंट्रो तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला तसा पाहायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला लवकरच भेटते एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.